जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे हे अकोल्यात येतात, मोर्णा स्वच्छ मिशन राबविलं व शहर स्वच्छ केलं, त्याच पावलावर पाऊल ठेवत कॅनरा बँकेच्या शाखा प्रबंधक कार्तिका गजभिये यांनी अकोल्यात प्रदूषण मुक्त करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षण करण्यासाठी आणि अकोल्यातील बेरोजगारी कमी करून महिलांना आर्थिक स्वायत्त करण्यासाठी पर्यावरण पूरक बॅटरी रिक्षाचं आज वितरण केलं. शहर स्वच्छ ठेवा, कचरा करू नका, प्लास्टिक वापरू नका, यासाठी अकोलेकर पुढेच असतात. अकोलेकर नागरिकांच्या सहकार्याने मोर्णा स्वच्छ झाली. केवळ नोकरी निमित्ताने अकोल्यात आलेले अधिकारी यांना अकोल्याबाबत आपुलकी वाटते व आपल्या नोकरीच्या माध्यमातून अकोला विकास साधण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बाब पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली आहे. माझं न्यू भारत ऍटो इंजिनिअरिंग फते चौक मध्ये बॅटरी ई रिक्षाचं शोरूम असून यात्री ई रिक्षाचे आम्ही अधिकृत विक्रेते आहोत. माझ्याकडे ऍज ए कस्टमर म्हणून रेखा कीर्तिराज चव्हाण ह्या ई रिक्षा बॅटरी रिक्षा घेण्याकरता आल्या. मी त्यांचा अदम्य साहस बघून मला माहिती होते की ते कॅनरा बँकेतली महिला शाखा प्रबंधक गजबिये मॅडम म्हणून आहेत, तर मी त्यांना तिथे जाण्याकरता सजेस्ट केलं. त्या तिथे गेल्या, त्यांनी त्या मॅडमनी पण त्यांना तिचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आणि तिचा साहस बघून तिला भरीव सहकार्य करून माझ्याकडे त्यांना सँक्शन करून माझ्याकडे पाठवलं. मी त्यांना हा यात्री ई रिक्षा दिला. या ई रिक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की 5 ते 6 तास चार्जिंग करून 80 किलोमीटर 3 युनिटमध्ये 80 किलोमीटर धावतो. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असून आता अकोल्यात रिक्षा चालक महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा भार उचलणार आहेत आणि महिला कुठेही कमी नाहीत याचा प्रत्यय येणार आहे. कॅनरा बँकेचे शाखा प्रबंधक महिला अधिकारी कार्तिका गजभिये यांनी अकोला शहरात आपला बँकिंग व्यवसाय करताना शहरातील जनतेला आपल्याकडून काही देणं लागतं याची जाणीव ठेवत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांचा आदर्श ठेवत अकोला शहर पर्यावरणपूरक बनवणं, शहरातील बेरोजगारी कमी करणं व शहराला आर्थिक स्वायत्तता करण्यासोबत महिलांना उद्योजक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. यासाठी फते अली चौकातून न्यू भारत ऑटो इंजिनिअरिंगचे संचालक आदित्य भक्कड यांच्या सहकार्याने बॅटरीवर चालणारा ई रिक्षा, 5 तास चार्जिंगवर चालणारा व 3 युनिट खर्च करून 80 किलोमीटरच्या वर प्रवास करणारा हा उपक्रम कॅनरा बँकेचे शाखा प्रबंधक अधिकारी कार्तिका गजभिये यांनी महिला ई रिक्षा चालक रेखा चव्हाण राहणार अकोटफई अकोला यांना ई रिक्षाची चावी देऊन शुभेच्छा दिल्यात. यात्री ई रिक्षा एजन्सीने इथं जे प्रदूषण मुक्त ई रिक्षाचं एजन्सी चालू करून त्यांचं अकाउंट आमच्याकडे ओपन करून त्यांच्याकडे ई रिक्षा विकत घेणाऱ्यांचं एक रिकमेंड केलं आणि त्याच्या थ्रू एका महिलेचं केस आलं माझ्याकडे. तर मला गर्व वाटलं की एक महिला पहिल्यांदा अकोला शहरामध्ये ई रिक्षा चालवणार. त्यांना मी विचारलं आणि त्यांच्या मुलाकडून शिकल्या आणि मला खूप आनंद होत आहे की मी त्यांना फायनान्स केलं आणि आज मी माझ्या हस्ते त्यांना चाबी दिली आणि त्यांना रिक्षामध्ये बघून मला एक गर्व वाटलं. कारण की महिलांच्यासाठी एक मोठं एक जॉब करणे एवढं सोपं असतं, पण रिक्षा चालवणे, ऑटो रिक्षा चालवणे, रस्त्यावर निघणे, अनेक लोकांच्या संपर्कात येऊन स्वतःचं करिअर बनवणे अधिक कठीण असतं आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आणि मला कॅनरा बँकेच्या मॅनेजरच्या बिहाफवर किंवा बँकेच्या बिहाफवर मी त्यांना जे मदत केलेली आहे त्याचं मला गर्व वाटत आहे. आणि मला अपेक्षा आहे की त्यांनी दिलेलं कर्जाचे फेड वेळेत करून पुन्हा आपलं मोठं याच्यापेक्षा मोठं व्यवसाय चालू करतील, मोठं वाहन चालवतील, याच्या मी शुभेच्छा देऊन मी त्यांना पुन्हा त्यांच्या भविष्याच्यासाठी शुभेच्छा देत आहे.